हे बघा, निलेश लंकेंनी जो आरोप केला आहे तो पुराव्या सकट केला आहे, त्याचा व्हिडिओ टाकला आहे. हा माणूस स्ट्रॉंगरूममध्ये घुसला कसा? असं आहे की तुम्हाला कुठलाही माणूस पाठवायचा असेल आतमध्ये, तर तुम्ही संबंधित पक्षाच्या प्रतिनिधींना कळवायचं असतं, त्यांना सांगायचं असतं की हा माणूस आतमध्ये जाणार आहे. तुम्ही कोणालाही न सांगता स्ट्रॉंग रूम उघडून त्या माणसाला प्रवेश कसा दिलात? जर स्ट्रॉंग रूमला सगळ्यांच्या सह्यांचं लॉक आहे, तर याचा अर्थ तुम्ही स्ट्रॉंग रूमचं सह्यांचं लॉक तोडलं. मग सह्यांचं लॉक तोडताना तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या आहेत त्यांना समोर का नाही उभं ठेवलं? त्यामुळे अकार्यक्षम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामुळे महाराष्ट्रातलं मतदान कमी होतं. आम्हाला लाज वाटते की अतिशय दुर्गम भागात आसाममध्ये 78% मतदान होतं, झारखंडमध्ये 72-74% मतदान होतं, बेंगॉलमध्ये 75-80% मतदान होतं, आणि आम्ही 40 पुढे जातच नाही. 40, 42, 43, 44, 45, 52, 54 बस इथेच अडकतो. मतदान सुटसुटीत सरळ झालं, चिठ्ठी वेळेत मिळाली, तर तेवढा माणूस तयार होतो. तो नाव शोधायलाच त्याची धावपळ असते. मेरा नाम किधर आहे, मेरा नाम किधर आहे, मेरा नाम किधर आहे. आज तर निलेश लंकेची हाईट झाली. निलेश लंकेंच्या त्या स्ट्रॉंग रूममध्ये एक माणूस घुसलेला दाखवला आहे आणि तो ह्यांच्याशी खेळतोय, त्या तोडायचा प्रयत्न करतोय मशीन्स. काय चालू आहे? कुठे लाईटच जात आहेत, कुठे कॅमेरेच बंद पडत आहेत, कुठे स्क्रीनच दिसत नाही आहे, आणि नेमके ते जिंकणारे मतदारसंघ आहेत त्याच्यातच हे सगळं घडत आहे. हे बघा, निलेश लंकेंनी जो आरोप केला आहे तो पुराव्या सकट केला आहे, त्याचा व्हिडिओ टाकला आहे. हा माणूस स्ट्रॉंगरूममध्ये घुसला कसा? असं आहे की तुम्हाला कुठलाही माणूस पाठवायचा असेल आतमध्ये, तर तुम्ही संबंधित पक्षाच्या प्रतिनिधींना कळवायचं असतं, त्यांना सांगायचं असतं की हा माणूस आतमध्ये जाणार आहे. तुम्ही कोणालाही न सांगता स्ट्रॉंग रूम उघडून त्या माणसाला प्रवेश कसा दिलात? जर स्ट्रॉंग रूमला सगळ्यांच्या सह्यांचं लॉक आहे, तर याचा अर्थ तुम्ही स्ट्रॉंग रूमचं सह्यांचं लॉक तोडलं. मग सह्यांचं लॉक तोडताना तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या आहेत त्यांना समोर का नाही उभं ठेवलं? नंतर लॉक करताना परत त्याच सह्यांच्या माणसांना बोलून परत सह्या का नाही घेतल्यात? निवडणूक आयोग स्वतः सस्पिशनचं वातावरण तयार करतं, संशयास्पद वातावरण तयार करतं, आणि नंतर मग हेराफेरी फेरफार करण्याचा प्रयत्न करतं. टक्केवारीच्या बाबतीत तेच झालं. 17C फॉर्म सगळ्यांच्या हातात असताना वेगवेगळी अंकगणित म्हणजे अंक आले, वेगवेगळे पर्सेंटेज आले, हे कसं काय शक्य आहे? 5 तासामध्ये सगळ्या पेट्या जमा केल्यानंतर 17C फॉर्म सगळ्या प्रतिनिधींकडे असतो, निवडणूक प्रतिनिधींकडे, त्यांची टोटल मार्कच्या बाहेर जाऊच शकत नाही तुम्ही. आणि 17C फॉर्म आरोकडे असतोच असतो,